नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदच्या मित्रांनो तुम्ही ज्या सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत परीक्षे दिलेले आहेत या सर्व आतापर्यंत झालेल्या परीक्षेंच्या निकालाबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक जे आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीसचं जे आहे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे याचा विषय काय आहे पहा जिल्हा परिषद गटक सरळ सेवा पदभर्ती बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर कुणी हे परिपत्रक पाठवलेलं आहे उपसचिव जे आहे जिल्हा परिषद आस्थापना महाराष्ट्र शासन त्यांच्यामार्फत मित्रांनो असोसिएट हेड जे आहेत आय बी पी एस कंपनी मुंबई तुमची जी आय बी पी एसनी मित्रांनो परीक्षा घेतलेली आहे त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे आणि तात्काळ परिपत्रक आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता डायरेक्टली महाराष्ट्र शासनातर्फे पाठवण्यात आलेलं आहे तर काय म्हटले पहा जिल्हा परिषद गटक सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आतापर्यंत मित्रांनो तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होतं ठीक आहे मित्रांनो तीस संवर्गाच्या तुमच्या परीक्षा होणार होत्या त्यानुसार सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर या ठिकाणी पहा मित्रांनो ही सव्वीस बारा दोन हजार तेवीसचं वेळापत्रक आहे ज्यामध्ये फार्मसी ऑफिसरची तुमची सव्वीस बारा दोन हजार तेवीसला ला परीक्षा झालेली आहे तिथपर्यंत था एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत टोटल एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा झाल्यात परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गापैकी मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग, संवर्ग, संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ करावी तर बघा मित्रांनो आय बी पी एसचे जे असोसिएट हेड आहेत त्यांनाच मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की एकूण चोवीस संवर्गाची जी पदं आहेत मित्रांनो आतापर्यंत झालेल्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत ज्यामध्ये भरपूर सारी पदं आहेत मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक असेल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल त्यानंतर पंचायतमधलं पदं असतील मित्रांनो विस्ताराधिकारीची पदं असतील जी, जी आतापर्यंत जवळपास चोवीस संवर्गाची पदं मित्रांनो त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचे निकाल तात्काळ घोषित करण्यात यावेत असे या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी ही गोड असणार असणारे मित्रांनो तुमचे निकाल जे आहेत आतापर्यंत परीक्षे झालेले त्यांचे लवकरच लागतील आय बी पी एस संपर्क झालेला आहे मित्रांनो आणि ही परत माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदांना देखील या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे तर आता इथून पुढं मित्रांनो याचे निकाल जे आहेत तुमचे लवकरच प्रसिद्ध होतील आता तुम्ही म्हणाल की राहिलेल्या परीक्षा अजून आमच्या कधी होतील मित्रांनो तर या परीक्षा देखील मित्रांनो शंभर टक्के होणार आहेत जानेवारी एंडिंगपर्यंत यांच्या परीक्षा होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो यांचे वेळापत्रक घेण्याचे चान्सेस आहेत कारण की मित्रांनो खूप दिवस झालेले आहेत हे चार संवर्ग जवळपास अजून राहिले जसं की ग्रामसेवक असेल त्यानंतर आरोग्यसेविका महिला असेल आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के असेल आणि मुख्य सेविका अंगणवाडी परिविक्षिका ही चार संवर्ग अजून परीक्षा घ्यायचे राहिलेले आहेत आतापर्यंत मित्रांनो पंचवीस संवर्गाच्या परीक्षा जा झालेल्या आहेत त्यापैकी चोवीस संवर्गाचे निकाल लावण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो आदेश देण्यात आलेले आहेत राहिलेल्या परीक्षांबद्दल मित्रांनो जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील वेळापत्रकाबद्दल आणि मित्रांनो या निकालांबद्दल अजून काय अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील निकाल कधी लागेल ॲक्च्युअल डेट नाही आहे परंतु मित्रांनो निकाल लावण्यासाठी प्रोसेस सुरू झालेली आहे त्या मित्र मित्रांनो आदेश जे आहेत आय बी पी एस कंपनीला देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण ह्या परिपत्रकातून पाहू शकता अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला नक्की शेअर केले जातील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या सेवा पदभरतीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याची द्वितीय आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे सध्या सुरू असणारे मित्रांनो कारागृह भरती असेल जिल्हा न्यायालय सीपी सिपाई लिपिक पदभरती असेल महानगरपालिका असेल पुरवठा निरीक्षक असेल अशा विविध पदांसाठी मित्रांनो तुम्ही हे पुस्तक वापरू शकता कारण की याच्यामध्ये सामान्यज्ञान विषयामधील मित्रांनो जे उपघटक असतात त्यांचं घट अटकणी आहे वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल संगणक असेल अर्थशास्त्र असेल पर्यावरण असेल विज्ञान असे विविध घटक जे आहेत याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वनलाईनर स्वरूपामध्ये घटक न्याय देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या पुस्तकामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत झालेल्या एकवीस प्रकारच्या टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या परीक्षा ज्या आहेत त्यापैकी चारशे प्लस पुस्त प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश देखील करण्यात आलेला आहे तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयाचं वन वनलाईनर स्वरूपामधलं हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोरमध्ये उपलब्ध झालेलं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही